नमस्कार, HW मराठी हेडलाइन्स मध्ये आपले स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाच्या नोटीसवर चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपच्या खासदार आणि आमदारांनी उत्सुट कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत असा इशारा वजा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी गाझियाबाद येथील सभेत कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र. आगामी 50 वर्षात सत्तेत राहण्याचे स्वप्न पहा असे आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपात सध्या जी धुसफूस सुरू आहे त्या खदखदणाऱ्या वाफेचे झाकण उडविण्याचे काम यशवंत सिन्हा यांनी नक्कीच केले आहे. वाफेने झाकण उडाले असले तरी खदखदणारे पाणी बाहेर पडेल काय ही शंकाच आहे असेही सांगत उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीय मधून भाजपावर निशाणा साधला. राजस्थान रॉयल्सने अतिशय चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सवर 3 विकेट्स मिळवला विजय. सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान समोर 168 धावांचे आव्हान. मुंबईच्या प्रभावी माऱ्यासमोर राजस्थानची 6-125 अशी अवस्था झाली. उद्धव ठाकरेंच्या सभेला नाणारवासियांचा विरोध नाही असा शिवसेनेचा दावा. आजच्या सभेकडे लक्ष. मालाडमधील शिवसेनेचे माजी उपशाखा प्रमुख सचिन सावंत यांची रविवारी रात्री भर रस्त्यात गोळीबार करून हत्या. दुचाकीवरून आलेल्या 2 मारेकऱ्यांनी त्यांच्यावर 4 गोळ्या झाडून हत्या केली. मी मानसी आज घेतेय तुमची रजा. उद्या पुन्हा भेटूया मराठी हेडलाइन्स मध्ये. आणखीन काही सविस्तर बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.